ते म्हणजे पाचाड कोटला वाटी पर तुम्ही बघत आहात तो आहे पाचाडचा किल्ला। जय शिवराय मंडळी, शुभ सकाळ। आज आपण आलेलो आहोत रायगड किल्ल्याला भेट द्यायला, परंतु रायगड किल्ल्याला भेट द्यायच्या आधी आपण आलेलो आहोत ते म्हणजे पाचाड कोटला। तुम्ही बघत आहात तो आहे पाचाडचा किल्ला, अर्थात हा एक वाडा होता शिवाजी महाराजांनी आऊसाहेब राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांसाठी हा बांधलेला एक वाडा होता। परंतु शिवकाळानंतर शिवरायांच्या काळानंतर या वाड्याचा जो काही भाग आहे, जो काही परिसर आहे, तो एखाद्या किल्ल्याप्रमाणे कोटाप्रमाणे वापरण्यात आलेला। आता हा तुम्ही आजूबाजूचा परिसर तुम्ही सर्वत्र बघत आहात। हे दोन असे भक्कम बुरुज आणि त्याच्यावरती एका बुरुजावरती एक तोफ ठेवलेली आहे। आता आपण आतमध्ये जाऊया। तर मंडळी, हा तो गेट आहे ज्याच्यातून आपण आतमध्ये आलो, आणि ही सर्व आजची आपली भटकंती मंडळी आहे। आणि हे सर्वत्र प्रॉपर पूर्ण तर तुम्ही बघू शकता मोठमोठी तटबंदी। म्हणजे हा वाडा तेव्हा बांधला होता शिवाजी महाराजांनी राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ मायसाहेबांसाठी, परंतु शिवकाळानंतर याच पूर्णतः वाड्याचे एका भुईकोटामध्ये एखाद्या किल्ल्यामध्ये रूपांतर झाले होते। आता त्याच एखाद्या वास्तूमध्ये आपण आलेलो आहोत, एखादी खोली आपण बोलू शकतो तेव्हाची, आणि अशा जागोजागी खोल्या केलेल्या आहेत। आणि ही राजसदर आपण जशी बोलतो तशी ही गडावरची, या किल्ल्यावरची राजसदर आहे। प्राचीन काळी इथे नक्कीच पायऱ्या वगैरे असतील, परंतु आता काही अवशेष ढासळले आहेत, काही भग्नावस्थेत आहेत। आणि ही ती सदर आहे किंवा ही ती जागा आहे जी आजतागायत बऱ्यापैकी शाबूत आहे, बघू शकतो आपण। या कोटावरती, या किल्ल्यावरती जे चुन्याचं काम केलेलं गेलेलं आहे, तो चुना आजही आपल्याला इथे दिसत आहे। जे आपल्याला गडावरती जास्तीत जास्त किंवा एखाद्या भुईकोटावरती तरी नाही, परंतु गडावरती आपल्याला जास्तीत जास्त दिसतात चुन्याचा घाणा। चुना पिसून तो दळून तो कोटासाठी, किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरला जातो। ही ते कुठली तरी वास्तू आहे, ही विहीर असावी असं मला वाटतंय। हे बघू शकतो आपण, हे काय बांधकाम आहे काहीच समजत नाही। ओके, ही बारव आहे। अच्छा, ही बारव आहे। हे बघा, बारव आहे ही, खूप सुंदर आणि अप्रतिम अशी बारव। खूप सुंदर बांधकाम आहे मंडळी, खूपच खूपच सुंदर। म्हणजे आपण रायगड किल्ल्याला जातो, रायगड किल्ला बघतो, परंतु रायगड किल्ल्याच्या बाजूला असणारी जी समाधी आहे जिजाऊ साहेबांची, ती नाही बघत। आणि आऊसाहेबांसाठी जो बांधलेला वाडा होता, जो शिवकाळानंतर किल्ला बनला, तो किल्ला पण आपण बघत नाही जास्तीत जास्त करून। आपण फक्त रायगड किल्ला करून परत परतीचा प्रवास घाटतो। तर ही अशी बारव, आपण एकदा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया। हे मंडळी, इथून असा अशी वाट आहे, हे बघू शकतो। पूर्णता म्हणजे इथे खाली जाताना लक्ष देऊन जावं लागेल, कारण की आजूबाजूला काही असण्याची शक्यता आहे, कारण जास्त इथे कोणती फिरकत नाही। आणि हे बारव अर्थात ही विहीर तेव्हाची, जे बांधकाम आहे मंडळी इथे खरंच उत्कृष्ट आहे। अशा विहिरी म्हणतात ह्या कोटामध्ये, म्हणजे वाचण्यामध्ये की इथे पण चुन्याचं काम दिसतंय, की 2 ते 3 विहिरी आहेत। ही इकडे काय आहे आपण बघूया एकदा। इथे पण विहिरीचाच भाग वाटतोय। ओके, हे तलाव आहे मोठ्याच्या मोठं, बांधीव खणलेला नाही आहे परंतु बांधीव आहे, नैसर्गिक नाही आहे। चारी बाजूनी त्याच्या ज्या भिंती आहेत दगडी भक्कम अशा या भिंती, आणि त्याच्या खाली जाण्यासाठी जो मार्ग आहे तो ह्या दिशेने आहे। ह्याचं काय आहे मला आयडिया नाही आहे, नक्कीच त्याची माहिती घ्यायला लागेल मला, तुम्हाला असेल तर नक्की सांगा।
आणि इथून याचा जो रस्ता आहे तो हा आहे. अतिशय सुंदर. आणि इथून सुंदर असं दर्शन होत आहे. आणि हा समस्त असा आजूबाजूचा परिसर नुकताच सूर्यदेव उगवला आहे, डोकवला आहे. आम्ही आत्ताच पाचड ज्या गावी उतरलो आहोत, कल्याणपासून प्रवास सुरू झालेला, कल्याणपासून तो या रायगड किल्ल्यापर्यंत पाचडपर्यंत. इथे पण ही समस्त अशी कुठली तरी वास्तू आणि हे राजवाड्याचे अवशेष असणे नक्की. आता मी जास्त तिथे जात नाही बसत आहे, कारण की हा पूर्ण तटबंदीचीच जागा आहे. तिथे पण तटबंदी आहे. बराचसा मोठ्या एकरात पसरलेला आहे परिसर. आणि आता वरती आलोय आणि इथून हा दिसणारा समस्त असा पाचाडचा भुईकोट, पाचाड किल्ला, पाचाड कोट आपल्या नजरेस पडत आहे. आणि बुलंद असे दोन बुरुज ज्याच्यातून प्रवेशद्वार आहे आणि आपण एंट्री करतो, प्रवेश करतो तर या अथांग पसरलेल्या अशा वाड्यामध्ये. आपण बुरुजावरती चाललेलो आहोत. हा जो रस्ता आहे तो थेट बुरुजावरती जातो. हे जिने दमण्यासारखं एवढं वाटत नाही, कारण की आताच पहाट झाली आहे. परंतु उन्हामध्ये आलं हे दादा जिथून चढत आहे तिथून पण पायरे आहेत. आणि ह्या बुरुजावरनं आपण ना पूर्ण असा हा कोट आहे तो बघू शकतो. इथे ही वास्तू आहे, इथे मी गेलो नाही आहे. ही एक वास्तू आहे. सध्या रान वाढलं आहे, ही पण एक सुंदर वास्तू आहे. किती एकरामध्ये पसरली आहे तुम्ही बघू शकता. आणि ही ती जी तोफ मी तुम्हाला बोलत होतो. तरी मला दिसत आहे तेवढे म्हणजे हा एक, दोन, तीन, तिथे आहे तो चार, त्याच्या बाकी आहे तो पाच, सहा, माझ्यामध्ये सात असावा, तिथे एक आठ असावा. नाही म्हटलं तरी सात ते आठ बुरुज आहेत. मंडळी, याच वाड्यात भुईकोटात मासाहेब जिजाऊंनी 18 जून 1674 रोजी पहाटे शेवटचा श्वास घेतला. रायगडच्या पाडावानंतर मुघलांनी हा भुईकोट जंजिराच्या सिद्धीच्या ताब्यात दिला आणि हा वाडा भुईकोट किल्ल्याप्रमाणे वापरात येऊ लागला. पुढे शाहू महाराज आणि सिद्धी यांच्यात लढाई झाली आणि हा भुईकोट शाहू महाराजांकडे आला. या लढाईत सिद्धी अंबर मारला गेला. यानंतर रायगड, पाचाड व महाड प्रांत शाहू महाराजांनी पोतनीसांच्या ताब्यात दिला. पुढे पेशवे हा प्रांत घेण्यास आले तेव्हा पोतनीसांनी रायगड झुंजत राहण्यासाठी हा कोट पाडला. तर मंडळी, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. इतरांपर्यंत ही माहिती, ही व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओंसाठी. तोवर भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.